स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आजची माझी सुरुवात झाली आहे कामापासून, ते म्हणजे आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी थोडी सकाळची फुरसत राहते, म्हणजे गडबड नसते टिफिनची, त्यामुळं मग चला म्हटलं आज करावं साफसफाई। आणि मी रोज थोडी थोडी करते, पण एक जण हाताखाली पाहिजे आणि साखेतला सुट्टी होती त्यामुळं तो आला होता। आणि जास्त साफसफाई करायची असेल व्हॅक्युम कूलरने मस्त होते आणि धूळ कितीही असली तरी निघून जाते। आणि खरंच ना, पण व्हॅक्युम कूलर कसं असते ना, वरच्यावर त्याला चालू बंद करावं लागतं ना, त्या बंद पडून जाते, त्याच्यात जे डस्ट जमा होते ना ती वरच्यावर साफ करावं लागते, नाही तर मग ती मशीन बंद पडते। त्यामुळे आता सोफा पण जे कोपरे कापरे असतात ते आपण कितीही म्हटलं तर हाताने निघत नाही, त्याच्यासाठी व्हॅक्युम कूलरच राहते। खूप छान त्यांनी साफ होते डस्ट। आणि हे मला गिफ्ट आलं होतं घराच्या वास्तूमध्ये, माझी मोठी ननदबाई आहे त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं, म्हणजे मला पैसे दिले होते आणि त्यांच्या या पैशामध्ये मग मी ही वस्तू आणली, कामाची वस्तू। कसं भांडेगिंडे भरपूर राहतात, पण ही कशी माझ्या खूप कामाची होती, खूप डस्ट होत होती। आणि डस्ट जसं सोफा आहे, जसं गालिचा आहे, आणि काही पडद्यावरचे असतात, काही कोपरे असतात ते, आणि इतके मस्त निघतात ना। तुमच्या घरी नक्की असेल, नसेल तर नक्की घ्या, कारण का जास्त महाग पण नाही आहे, काहीतरी तेव्हा महाग होती पण आता स्वस्त झालं आहे हे, तर तुम्ही घेऊ शकता। हे 5 वर्ष आधी घेतलेली मशीन आहे, आता तर स्वस्त झाली, आता 2000 मिळून जाते। आणि जर तुमचं घर मोठं असेल तर मात्र मोठी घ्यायची मशीन, याच्यात मोठी पण येते। आता माझं एवढं नाही राहत आणि क्लिनिंग मी 2-3 महिन्यातून याने करत राहते, त्यामुळे जास्त डस्ट होत नाही। पण जसं साफसफाई म्हटलं की डीप क्लिनिंग असते आपली या महिन्यामध्ये, दिवाळीला कसं मुलांच्या सुट्ट्या असतात त्यामुळं मग दिवाळीला भरपूर वेळसुद्धा असतो, दसऱ्याच्या टाईमला मुलांचे एक्झाम चालू असते, त्यामुळे जास्त मला डीप क्लिनिंग करता येत नाही, त्यामुळं मग मी दिवाळीच्या सुट्ट्यात करते। आणि साकेत म्हणाला मी आल्यावर करून काकू आपण, सो बाकी जे करायचे, जे जिथं माझा हात नाही पुरत आणि वर तर उतरा खाली चढा, त्यामुळं तो असला का मला थोडासा आधार राहतो, तर त्यामुळं आता आमची चालू झाली आहे क्लिनिंग। आणि हे बघा आता माझा हॉल तर पूर्ण झालाच आहे क्लीन, आता फक्त राहिली आहे माझं बेडरूम। आणि खूप थकल्यासारखं होत होतं पण मला काम तर करायचंच होतं, आता आलो आपण बेडरूममध्ये। आणि हा बघा माझा दिवाणमध्ये ब्लँकेट, जे सामान जे राहतं एक्स्ट्रा, आणि बघा किती बारीक धूळ राहते आतमध्ये, तर याच्यातही मी व्हॅक्युम कूलरच क्लीनरच यूज करते, कारण का याने खूप क्लीन होतं डीप, जसं सांगत मला बारीक धूळ जो असतो या चांदराचा पण तो पण निघून जातो। तर हे होतं, घेतलं त्यापासून बिलकुल मी यूजसुद्धा नाही केला आहे हे, या ज्युसर प्रेस्टिजचं जसं घेतलं तसंच आहे, म्हणजे वापरलंच नाही, यांना खूप सवय वस्तू जमा करायची, तसंच हे घेऊन ठेवलं होतं। आणि घरामध्ये काही काम नसताना कशाला ठेवायचं म्हणून मी आतमध्ये ठेवलं। तर झाले माझे आता साफसफाई सगळं, आणि हे दुसऱ्या दिवशी स्टार्ट करते मी ब्लॉग डायरेक्ट, कारण का खूप वेळ झाला होता संध्याकाळचे, मला साफसफाई करता करता दिवाण वगैरे सगळं काढून ब्लँकेट धुतले, तर त्यामुळे मला वाजले 7 PM। कांगोड झाल्यानंतर पटपट स्वयंपाक करणं, भरपूर कामं निघतात तुम्हाला माहीत आहे, म्हणून मी की ब्लॉग के काल स्टार्ट केला। आणि मी खूप थकली पण होती, म्हटलं आज करावं फ्रेश मूडने, तर आज तुमच्याशी ब्लॉग शेअर करत आहे। साफसफाईनंतर बघा दाखवते तुम्हाला बेडरूम कशी झाली, तर आता बघा किती छान वाटत आहे। आणि हे इथेच राहते, डेली घ्यायचं असते म्हणून, आणि स्पेस कमी असल्यामुळं जे माझे वाचायची पुस्तकं असतात मुलांचे तिथेच असतात, आणि इथं थोडंसं सामान असतं, बाकी कारण का जागा कमी असल्यामुळे सगळं मला इथेच अरेंज करावं लागते। आणि इथं मुलांच्या स्कूल बॅग्स असतात, आणि इथं थंड जास्त थंड नको म्हणून मी इथं छोट्या गालिचा टाकत असते। तर झाला माझे बेडरूम पूर्ण रेडी, आणि खरंच खूप वेळ लागतो एवढं साफ करायला, दिवाण म्हटलं म्हणजे खूप वेळ लागतो, तर खूप छान दिसत आहे आता। आणि आता हॉल पण बघा, आपला हॉल पण झाला मस्त रेडी, याच्यात पण खूप होतं पसारा, सगळं काढलं, सगळं स्वच्छ झालं। आणि हे प्रेसचे कपडे असे काढून ठेवावं लागते, प्रेसवाला येतो घरीच घेऊन जातो। तर चला आता सगळं तर झाली माझी साफसफाई, आता छान वाटत आहे, क्लीन दिसत आहे। मी कालच लावलं त्यामुळे एकाच दिवशी करून टाका, रोज रोजचं मला कंटाळा आला आता। हे बघा कपाट पण पूर्ण लावलं, आणि इथं असते माझी पूर्ण आर्टिफिशियल ज्वेलरी, आणि कपाटसुद्धा हा कपाट पूर्ण माझाच आहे, म्हणजे माझ्या एकटीच, याच्यात कोणाचेच कपडे नसतात, हा पूर्ण कपाट माझाच आहे।
आणि बाकीचे जे साड्या आहेत ते तिकडल्या इकडे ठेवल्या, आणि हा कपाट सगळे मिक्स, याच्यात कबीर सानन सगळे सगळे असते याच्यामध्ये या कपाटमध्ये. आणि साफसफाई करता करता तुम्हाला दाखवते, आज इतकं छान जुना फोटो दिसला. हे बघा मी बघा किती रगड होती, आताची पण आणि नंतरची बघा. हे बघा हा सानंद आहे, हा छोटा कबीर आहे, आणि ते मी आहे. एवढी बारीक होती मी. तर हा दिसला मला आतमध्ये, होता दिवांच्या अंदर होता, त्यामुळे मी याला काढलं व्यवस्थित खराब होऊन राहिलं. तर जुन्या आठवणी असतात काही, त्या जपून ठेवायच्या नाही. तर एवढी बारीक होती मी. तर चला आज तुमच्याशी शेअर करणार आहे मी बँगल्स, जे सेटमध्ये तयार करतो. आणि मी सोनसापामधून, जसं आता दिवाळी आहे तर भरपूर ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्ही बँगल्स आणले ते तुम्हाला दाखवते कोणकोणचे. तर आणि तुम्हाला जर जायचे असेल तर नक्की घ्या, खूप कमी रेंजमध्ये आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता कोणते बँगल्स मी तिथून आणले. आणि तिथे प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक गिफ्टसुद्धा आहे. आणि 2500 वर जर घ्याल तर तुम्हाला तिथे एक साडी मिळते, नाहीतर बँगल्स तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घेऊ शकता तुम्ही. तर चला जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता. तर बघा सोनसाफामध्ये आलो आहे, हे आहे महालमधलं खूप सुंदर इथं कलेक्शन आलं आहे, स्टॉक लेटेस्ट आहे. तर नक्की जा, नक्की व्हिजिट करा, आणि तुम्हाला नक्कीच काही ना काही आवडेल याची खात्री. खूप खूप सुंदर इथं बरेचसे कलेक्शन हे सोनसाफामधलंच असतं, जे बँगल सेटचं असते. तर तुम्हाला दाखवते मी याच्यातला कोणच्या बांगड्या मी आत्ता आणले, लेटेस्ट आणले आहे ते तुम्हाला दाखवते मी. आणि छान एक नथ पण होती, खूप सुंदर आला आहे, कमी रेंजमध्ये ते तुम्हाला दाखवते मी. याच्यातल्या माझ्या कोणच्या लेटेस्ट आणल्या त्या पण दाखवते. चला दाखवते तुम्हाला मी, सगळ्यात प्रथम दाखवते तिथल्या नथ. खूप मस्त आल्या आहेत, सुंदर कलेक्शन आलं आहे नथ. जसं आर्टिफिशियल सोन्याची ते तुम्हाला माहीत आहे, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये घातली होती, माझी सोन्याची अशाचमधून येते, माझ्याकडे जे सोन्याची आहेत ती अशामधून आहे, मी तुम्हाला दाखवली होती. पण हे आर्टिफिशियल आहे, ही काहीतरी 150 रुपयाचीच आहे. ही पण इतकी छान दिसते, दाखवते तुम्हाला. हे बघा आता सध्या उजेड खूप, आणि इतकी सुंदर आहे, म्हणजे एखाद्यास आपल्याला घालायची असली कुठे तर असं म्हणून आर्टिफिशियल एक घेतलेली आहे मी ही. आणि तिथे खूप छान छान रेंज आलं आहे, हे बघा किती छान वाटते. आणि याला प्रेस करताना कसं करायचं, आतमधून आपले जे नाकातले बेसर असते ना तिच्यामध्ये अटकवायची, ती काढायची नाही, नाहीतर ही फिट बसत नाही. ही बघा आता ही कशी फिट बसली. तर ही खूप सुंदर अशी आहे, साडीवर जेव्हा आपण लुगडं घालतो तेव्हा खूप छान वाटते. आणि तुम्ही नक्की ट्राय कराल, मी पण आता याच्यावर छान अशा लुक ट्राय करणार आहे. आणि बघा पडत नाही आहे बिलकुल नाही, नाहीतर आपण ही प्रेस करणारीच आहे, पण आतमध्ये जे आपली बारीक बेसर त्याच्यात जर आपण हा आतमधून अकडा अटकवला तरी ही पडत नाही. तर ही छान आहे, ही पण 150 रुपयाचीच आहे. आणि मला याच्या मोती जे आहे ना ते खूप आवडले, असे लंबोळे मोती आहे, तर त्यामुळे मी ही घेतली. आणि शॉपिंग करायला हे सोबत असले म्हणजे मी टेन्शन नसते. तर ह्या दोन घेतलं बेसर, आणि अजून दाखवते तुम्हाला. खूप मस्त मस्त कडे आले, खूप छान छान कडे आले आहे. हे चार बँगल्स, हे बघा त्याच्यात दिसत नाही आहे बरोबर, नाही तुम्हाला दाखवले असते. शायनिंग खूप सुंदर आहे मोत्यांची, याच्यात खूप लाईट उजेड असल्यामुळे खूप दिसत आहे. हे बघा, हे बघा आता किती क्लिअर आणि किती मस्त दिसत आहे, अशा आहे याजवळून. आणि ह्या फक्त आणि फक्त 230 किंवा 220 मी बिल बघून मेन्शन देईन करून. तिथे खूप मस्त मस्त ऑफर आहे, 506 पण खूप छान बांगड्या पण माझ्याकडे ऑलरेडी होत्या तशा म्हणून मी घेतल्या नाही. तर हे बघा मी माझे जे बँगल्स आहे तिथूनच आणते, खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच, दिवाळी ऑफर चालू आहे. पण बांगड्या खूप मस्त आहे, ह्या तर मला खूपच आवडल्या. याला गव्हासारख्या ते काम, तर गव्हाचे दाणे कसे असतात तसे आहे ह्याच्यातले. दे बघा आमच्याकडे दुपारचेच फटाके फुटतात आतापासून दिवाळीले लोकांचे. हे बघा हे पण खूप सुंदर आहे, जेव्हा आपण हिरवा चुडा लाल चुडा घालतो ना तेव्हामध्ये खूप मस्त दिसतात या सेटमध्ये. आता कसं लग्न सारं आहे, आता चालूच होणार आहे, त्यामुळं जेव्हा ऑफर असते तेव्हा मी नक्की जाते. हे काहीतरी 175 आहे, हे बघा 175 चार बांगड्या, ते पण क्वालिटी खूप छान आहे. आणि हे तर खूप चालतात कडे, तुम्हाला माहीत आहे. आणि जेव्हा मी सामान घेतलं त्याच्यावर मला हे एक हा पण सेट बघा किती सुंदर, याला पण शायनिंग मस्त आहे. बघा यातला एक माझ्या बहिणीसाठी घेतला मी, बघा हा
छान वाटत आहे मला। तर हा सेट आणि हे कळे तुम्ही तर माझे बघितलेच आहे, माझे जेवढे आहे ना मी सगळं सोनं सापामधूनच घेतले आहे। बघा याची तर शायनिंग भरपूर, म्हणजे असं रात्रीचं जरी घातलं ना तर खूप शायनिंग येते अंधारामध्ये, तर खूपच चमकतात हे। तर याची बघा किती छान आहे कळे। मला कडे जास्त आवडतात, काचाचा बांगड्या मी खूप कमी वापरते। अजून एक दाखवतो आणि ज्याची पॅकिंग पण छान अशी डब्यामध्ये देतात तुम्हाला ते, आता खूप ऑफर चालू आहे तर नक्की फायदा घ्या। आणि हे बघा हे मागेच घेतलेले आहे मी, हे पण छान दिसतात, मी सिंगल घालते कधी कधी हे। आणि बाकीचे तर तुम्हाला माझे सोनसापामधलंच बरंच सकल। हे बघा हे पण सोनसापामधलेच आहे, हे मागच्या वेळेस जेव्हा ऑफर होती मागच्या दिवाळीच्या तेव्हा ऑफरमध्ये घेतलेले आहे। हे 250 रुपयाचे दोन घेतलेले होते मी, जसं ह्या 4 बांगड्या आणि हे माझ्या ननदबाईंनी दिलेलं आहे मला। हा सेट जो आहे ना पूर्ण हा माझ्या मोठ्या ननदबाईंनी मला दिला आहे, विजूताईनी, आणि हा यांनी आणलेला आहे, हा माझ्या वहिनीने दिलेला सेट आहे मला। तर हे एवढे जर सेट आपल्याकडे असले ना तर काचाच्या बांगड्यामध्ये आपला जे सेट आहे ना खूप भारी दिसतो, खूप मस्त दिसतो। आणि आपल्याला फक्त लेडीजला घ्यायची सवय असते पण यूज कधी होईल काहीच सांगता येत नाही याचा, कारण का लग्न असेल तेव्हाच आपण हे काढतो सुद्धा। पण जेव्हाही सेल असते बँगल्सचा तर मला खूप आवडते बँगल्स अशी जमा करणं। मी एक खूप सुंदर सेट होता एक मोठ्या जाऊबाईसाठी घेतला, म्हणजे माझं चालूच राहते, मला ज्याचा माप व्यवस्थित ज्याच्या माप गर्दी होती शॉपमध्ये त्यामुळे लवकरच निघालो आम्ही, जास्त वेळ थांबलो नाही। तर तुम्हाला कसं वाटलं आणि कोणचं बँगल सगळ्यात जास्त आवडलं नक्की सांगा। आणि नथमध्ये तुम्हाला 100 प्रकार तिथे आहे, तर नक्की जा सोनसापामध्ये, त्याच्या ब्रांचेस सगळीकडे अमरावती नागपूर, आणि नागपूरच्या असं नाही का याच ब्रांचमध्ये बर्डी इतवारी जिकडे तुम्ही जाऊ शकता त्या ब्रँडम दुकानामध्ये तुम्ही जा आणि तिथे तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन, म्हणजे तुम्ही घ्यायला जाल एक आणि घेऊन, मी घ्यायला गेली होती खरं का असतं बँगल्स, पण मला ही नथनी इतकी आवडली ना, ही खूप आवडली, जेव्हा नाकात घालतो ना आपण तेव्हा खूप मस्त दिसते। आणि छोट्या पण होत्या मोठ्या पण होत्या, जसं मी छोटी पण घेतली मोठी, आमची ते गौरी या दिला पण कॉलेजमध्ये काही गॅदरिंग चालू राहते त्यामुळे मुलींजवळ पण माझ्याजवळ असला म्हणजे अर्थात तिच्याजवळ तिला फायदा होतोच, म्हणून मी एक्स्ट्रा अशी घेऊन ठेवते जेणेकरून तिच्या पण उपयोगी येते मागे पुढे। तर यातलं तुम्हाला कोणते बँगल सगळ्यात जास्त आवडले नक्की मला कमेंटमध्ये सांगाल, आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो पण सांगाल। तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।